हरिओम माझं नाव चंद्रकांत सिंह कोकाटे गाव वडूज वडूज उपासना केंद्र तालुका खटाव जिल्हा सातारा खरं तर चौदा वर्षापूर्वी बापूंच्या अध्यात्माच्या पर्वामध्ये सामील झालं खूप आनंद वाटतोय समाधान वाटतं आहे कारण बापू परिवारामध्ये आल्यानंतर सन्मानानं जगायचं कसं आणि अध्यात्माच्या पर्वातून तुम्ही आम्ही सर्वांनी माणूस म्हणून पुढं कसं जायचं हे पाहायला मिळालं खरं तर बापूंकडं आल्यानंतर अनेक गोष्टींचा अनुभव मला आला पण माझ्या मुला माझ्या वयाच्या मुलांनी बापू परिवारामध्ये का आलं पाहिजे कारण माझ्या वयाची मुलं जर आज या प्रवाहात नसती तर ती कुठं असती आज जर मी या बापू परिवारात नसतो आज मी कुठंतरी चौकामध्ये बसलो असतो मुलांच्यात गप्पा मारत बसलो असतो पण आज बापू परिवारामध्ये आल्यानंतर माझ्या जीवनामध्ये परिवर्तन झालं ते अनेक टप्प्यामध्ये मी आपल्याला सांगायचा प्रयत्न करतो बापूंकडं आल्यानंतर अनेक अनुभव आले त्यातला अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे बापूंच्या परिवारामध्ये आल्यानंतर आमच्या घरातली सगळी करती माणसं गेली आजी गेली आजोबा गेले पप्पा गेले आणि त्यावेळेस मी आठ वर्षाचा होतो घरातली सगळी करती माणसं गेल्यानंतर कुटुंबाची जबाबदारी आई आणि माझ्यावरती आली आणि कुटुंबामध्ये आम्ही दोघांनी स्वप्न पाहिलं आणि ते आमच्या बापूरायांच्या सद्गुरूच्या जीवावरती आम्ही घर बांधायचं स्वप्न पाहिलं वयाच्या अठराव्या वर्षी बिनकर्जाचं खऱ्या अर्थानं आम्ही दोघांनी कष्ट करून बापूंच्या जीवावरती घर बांधलं आणि ज्ञु ते बिनकर्जाचं घर आम्ही स्वाभिमानानं सन्मानानं बापूंच्या जीवावरती घर बांधायचं स्वप्न पूर्ण केलं त्यानंतर वयाच्या पंचवीसाव्या वर्षी लग्न केलं खरं तर मला नोकरी नाही पण मी क्षेत्र निवडलं वाचन क्षेत्राच्या माध्यमातून शाळेमध्ये स्पर्धा करत होतो पण बापूंकडे आल्यानंतर निवेदनाच्या माध्यमातून महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं एक वेगळा व्यवसाय निवेदनाचा सुरू केला आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून एक वेगळी ओळख या महाराष्ट्रात निर्माण झाली आणि त्याच्यावरती खऱ्या अर्थानं आमच्या कुटुंबाची सुरुवात झाली आणि या क्षेत्राच्या जीवावरती माझं लग्न झालं वयाच्या पंचवीसाव्या वर्षी ही खूप बापूंच्या कृपेनं खूप आनंदाची बाब आहे आणि आपण पाहतो दोन वर्षापूर्वी कोरोना महामारीचं संकट जगावरती आलं पहिला लाटेत नाही पण दुसऱ्या लाटेत मात्र नक्की घावलो त्या काळामध्ये एक खूप मोठा अनुभव माझ्यासारख्या तरुणानं अनुभवला चौदा दिवस कोरोना पॉझिटिव्ह मी आणि माझी मिसेस असताना मला चार पावलं चालता येत नव्हतं पण बापूंचा आशीर्वाद होता आणि माझ्यासारखा तरुण या कालामध्ये चौदा दिवसाच्या कालखंडामध्ये वाचला कारण माझा सद्गुरू माझा बापूराया माझ्या पाठीमागं होता माझा बापू माझ्यासोबत होता पण त्या गोष्टी सांगत असताना एक गोष्ट आवर्जून सांगितली पाहिजे आपल्याकडं पैसा असला तर तो आपण खर्च करू शकतो तसं आपल्या अध्यात्माचं डिपॉजिट असलं तर ते आपल्याला कुठंतरी कामी येणार आहे आणि चौदा वर्षाच्या कालखंडामध्ये बापू परिवारामध्ये आल्यानंतर अध्यात डिपॉझिट कामी आलं आणि त्या चौदा दिवसाच्या कालखंडातून मी कोरोना पॉझिटिव्ह असताना आम्ही दोघं माझी मिसेस आणि आम्ही दोघं त्यातून बाहेर पडलो पण एक दुर्दवायची गोष्ट त्या काळामध्ये घडली त्याच्या आधी आमची मिसेस दोन वेळा प्रेग्नेंट होती डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्हाला बाळ जरी राहिलं तर ते खूप वेळ टिकणार नाही पण पहिल्यांदा दोन वेळा बाळ गेलं तिसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्हच्या काळामध्ये बाळ गेलं पण शेवटी बापूंची इच्छा त्या दिवशी वाईट वाटलं स्वस्तिक्षमीमध्ये बापूंना म्हणायचं बापू ज्या वयामध्ये मी, वया मी तुमच्याकडे आलो ना त्याच वयाचं लेकरू माझं बापू परिवारामध्ये मला पाहायचं आहे आणि त्यानंतर डॉक्टरसुद्धा म्हणायचे की तुम्हाला बाळ होणार नाही कारण हो पी ओचा प्रॉब्लेम माझ्या मिसेसला होता पण बापूंवरती विश्वास होता डॉक्टरला सांगितलं तुम्ही तुमचं काम करा औषध गोळ्या द्या इंजेक्शन द्या आणि बापूंच्या आशीर्वादाना खऱ्या अर्थानं खूप सांगायला आनंद आणि समाधान वाटतो ती इच्छा माझी पूर्ण झाली आम्हाला लेख मिळाली मोठ्या आईच्या आशीर्वादाने आणि आमचा सद्गुरू बापूरायाच्या आशीर्वादानं लेख मिळाली ह्यासारखी सन्मानाची गोष्ट नाही हे सगळं करत असताना फक्त बापूराया माझ्यासोबत होता आणि बापूंचा आशीर्वाद माझ्यासोबत होता म्हणून खऱ्या अर्थानं लेख मिळाली डॉक्टर आजही सांगतो अरे हे कसं शक्य झालं मी नेहमी सांगतो सन्मानानं सांगतो बापू माझा माझ्यासोबत आहे माझा बाप माझ्या पाठीमागं उभा आहे तो सद्गुरू माझा उभा आहे म्हणूनच खऱ्या अर्थानं आमचं घर सन्मानानं उभा आणि माझ्यासारखा तरुण सन्मानान उभा आहे हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संवेद